युवासेना प्रमुख आणि शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आगामी विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. आदित्य ठाकरे यांनी स्वतः शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात याबाबत घोषणा केली आहे. वरळी विधानसभा मतदारसंघातून ते निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. आदित्य ठाकरेंच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील पहिला ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय. जेव्हा पहिलंच सांगितलेलं गेलं की हीच ती वेळ, मला वाटतं ते सगळ्यांना वाटलेलं की हीच ती वेळ मी लढण्याची आहे. होय, मी लढण्याची, पण ते नुसतं निवडणुकीसाठी नाही तर लोकांच्या न्याय हक्कांसाठी पुन्हा एकदा लढण्यासाठी हीच ती वेळ घेतलेली आहे. हीच ती वेळ आहे बेरोजगारी मुक्त महाराष्ट्र बनवायची, हीच ती वेळ आहे कर्जमुक्त महाराष्ट्र बनवायची, हीच ती वेळ आहे प्रदूषण मुक्त महाराष्ट्र बनवायची, हीच ती वेळ आहे एक सुजलाम सुफलाम नवा हिरवा गार भगवा सुशिक्षित आणि सुरक्षित महाराष्ट्र बनवायची. तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही? तुम्ही माझ्या सोबत आहात की नाही? कारण हीच ती वेळ आपल्याला शिवसेनेला प्रत्येक गल्लीत न्यायची, प्रत्येक मनात न्यायची, प्रत्येक हृदयात न्यायची. हीच ती वेळ आहे विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मुंबई, ठाणे, रायगड सगळ्यांनी एकत्र येऊन सगळे भेदभाव दूर करून लढायची. हीच ती वेळ आहे सगळे भेदभाव, भाषेचे असतील, धर्माचे असतील, जातीपातीचे असतील, सगळे भेदभाव दूर करून, सामाजिक भेदभाव दूर करून एकत्र येऊन महाराष्ट्र घडवायची. तुम्ही तयार आहात का? तुम्ही तयार आहात का? लढायला तयार आहात का? जिंकायला तयार आहात का? नवा महाराष्ट्र घडवायला तयार आहात का? तुम्ही जर तयार असाल तर सगळ्यांनी हात वरती करून सांगा हो. कारण ही जी ताकद दिसते सगळ्यांनी हात वरतीच ठेवा आणि आजूबाजूला बघा. मी एकट्याने जर लढलो तुमच्यासाठी तर माझा आवाज पुरेसा नाही, माझी ताकद पुरेशी नाही. पण जर आजूबाजूला बघितलं तर या हातांमध्ये मला शिवबंधन दिसत आहेत, महाराष्ट्राची ताकद दिसते, कुठे मला भाषेचे, जातीपातीचे, समाजाचे भेदभाव दिसत नाही. हीच ती वेळ नवा महाराष्ट्र घडवायची. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. आदित्य ठाकरे यांना संसदीय राजकारणात रस आहे. आदित्य यांच्या निमित्ताने ठाकरे घराण्यातील चौथी पिढी निवडणुकीच्या रिंगणात उतरतीय. 2014 मध्ये युवासेनेच्या रूपाने आदित्य ठाकरे चर्चेत आले. त्यानंतर शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या उपस्थितीत आदित्य यांची राजकारणात एंट्री झाली. आणि यंदाच्या वर्षी जनाशीर्वाद यात्रेद्वारे आदित्य यांनी उमेदवारीचा श्रीगणेशा केला. नाईट लाईट्स, ओपन जिम, रूफटॉप हॉटेल, प्लास्टिक बंदी असे अनेक निर्णय आदित्य यांच्या पुढाकारामुळे चर्चेत आहे. युवासेनेच्या माध्यमातून आदित्य ठाकरेंनी युवक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य दिलं. मुंबई विद्यापीठाचा निकाल उशिराने लागत असल्याचा मुद्दाही त्यांनी हाती घेतला. नियोजित कोस्टल रोडला कोळी बांधवांचा विरोध, बीडीडी चाळीचा पुनर्विकास हे मुख्य प्रश्न वरळीत आजतागायत प्रलंबित आहेत. आदित्य ठाकरे यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर बॉम्बे स्कॉटिश मधून त्यांनी शालेय शिक्षण घेतल्यानंतर सेंट झेवियर्स मधून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं. केसरी कॉलेजमधून कायद्याची पदवीही घेतली. ब्लॅक अँड व्हाईट आणि उम्मीद हे त्यांचे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. वाढदिवसाच्या शुभेच्छा, महाराष्ट्र खरंच तुझी वाट पाहतोय असं ट्विट करत संजय राऊतांनी आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून प्रोजेक्ट केलं. परंतु वयाच्या 30व्या वर्षी मुख्यमंत्री होण्याइतपत आदित्य ठाकरेंचा अनुभव आहे का? कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्याचे आतापर्यंतचे सर्वात तरुण मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात. वयाच्या 38व्या वर्षी ते मुख्यमंत्री होते. वयाच्या 27व्या वर्षी आमदार आणि 31व्या वर्षी शरद पवार कॅबिनेट मंत्री झाले. वरळी मतदारसंघाचीच निवड का? वरळी हा शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. 2009 अपवाद वगळता सातत्याने इथे शिवसेनेचा उमेदवार विधानसभेवर निवडून आलाय. 2014 निवडणुकीत शिवसेनेचे सुनील शिंदे इथून निवडून आले होते. त्यांनी सचिन आहिर यांचा पराभव केला होता. आता तर खुद्द सचिन आहिरच शिवसेनेत आल्यानं वरळीत आदित्य ठाकरेंना प्रमुख विरोधकच उरला नाहीये. त्यामुळे वरळी हाच आदित्य ठाकरेंसाठी सर्वात सुरक्षित मतदारसंघ मानला जातोय. ठाकरे घराण्यातील राजकीय परंपरेला फाटा देत आदित्य ठाकरे पुढे कोणत्या मार्गाने आपली राजकीय वाटचाल करतात, तसेच वरळीकर आदित्य ठाकरेंना स्वीकारतात का, हे पाहणंही तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कुमार चव्हाण, पोलीस नामा ऑनलाईन.